यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी नसून ती व्यापाऱ्यांची असल्याची ओरड शेतकरी करतात. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांची तूर मार्केट यार्डमध्ये तर शेतकऱ्यांची तूर उघड्यावर टाकण्यात आली. बाजार समितीमध्ये भिन्नता करून सुद्धा उपयोग न झाल्यानं अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी असली तरी यवतमाळमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. इथल्या बाजार समितीनं शेतकऱ्याला वाऱ्यावर टाकलंय. बाजार समितीच्या यार्डामध्ये व्यापाऱ्यांनीच कब्जा केलाय. यंदा राज्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजार समितीत तूर आणली. मात्र तुरीची लिलाव उघड्यावर करण्यात आले आणि लिलावगृहात मात्र व्यापाऱ्यांच्या शेतमालाचे ढीग लागले. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा सहकार विभाग आणि बाजार समितीकडे तक्रारी केल्या, मात्र काहीच उपयोग झाला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी जे सोय केलेली आहे ते शेतकऱ्याची सोय नसून संपूर्णपणे व्यापाऱ्याची सोय केलेली आहे. एका अर्थाने आमचा माल रस्त्यावर आहे, बाहेर पडलेला आहे आणि यांचा व्यापाऱ्यांचा माल हा आतमध्ये आहे. आज वादळाची परिस्थिती आहे, वादळाच्या परिस्थितीमध्ये पाऊस वगैरे आला तर झाकायसाठी कुठली इथे व्यवस्था नाही आहे. शेतकऱ्यांचा पहिल्यांदा हक्क आहे या जागेवर, पण ते पूर्ण ताबा पूर्ण व्यापाऱ्यांनी मिळवलेला आहे. शेतकरी पूर्ण उघडे राहूना जाणार, पण पुन्हा काही अजून कोणाला काही चाल नाही, कोणी कोणी येऊन पाहायला खाले नाही आणि व्यापाऱ्यांचा माल पूर्ण सावलीने चांगला तटस्थ उभा आहे. याच्यावर पूर्ण झी हेल्पलाईनना मदत करून शासन दरबारी प्रस्ताव मांडा. वर्षभर शेतात घाम गाळून पिकवलेलं सोनं असं उघड्यावर पडलं. आधीच तुरीला भाव नाही, त्यात तूर खरेदीसाठी अडचणींचा डोंगर. अशात तूर मार्केट बाहेर ठेवल्यानं चोरा चिलट्यांपासून ते वाऱ्या पावसापर्यंत साऱ्यांचाच धोका. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आणि त्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. या शेतकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं त्यांची भेट घेतली. समस्या जाणून घेतल्यानंतर बाजार समितीचे उपसभापती आणि सचिवांना गाठलं. शेतकऱ्याची तूर वाऱ्यावर का टाकली याबाबत जाब विचारताच ते नरमले. त्यांनी लागलेच व्यापाऱ्यांना नोटीस देऊन यार्डातील जागा मोकळी करण्याची सूचना केली. शेतकऱ्याचा माल त्या यार्डात आम्हाला सुरक्षित ठेवता येईल यासाठी आम्ही व्यापाऱ्यांना नोटीस दिली. आम्ही वारंवार नोटीस दिली. आता आमचं एक महत्त्वाची अशी भूमिका राहील का शेतकऱ्यासाठी आम्ही तो माल स्वतः उचलून बाहेर फेकू आणि शेतकऱ्याचा माल ते यार्डात घेऊ आणि सुरक्षित ठेवू. शुक्रवारला पावसाचा अंदाज वर्तवला, त्यानुसार समितीने सकाळी त्यांना 10:30 संबंधित व्यापाऱ्यांना नोटीसेस देऊन 24 तासाच्या आत शेतमालाची सक्ती उचलण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यांनी उचलले नाही तर समिती नियमानुसार उचित कारवाई करेल असंही त्यांना कळवले. बाजार समितीनं दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. नाखुशी नका होईना त्यांनी आपला माल उचलण्यास सुरुवात केली. मात्र जोपर्यंत हे मार्केट यार्ड शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे रिकामा होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.